बटाट्याचा औषधी रूपामध्ये तुम्ही असा उपयोग कधीच केला नसेल. बटाटे आपल्या सगळ्यांनाच आवडणारे हे बटाटे आपण रेसिपीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे उपयोगात आणत असतो. बटाट्याची भाजी असो, बटाट्याचं सँडविच असो, पराठे असो की समोस्यामध्ये वापरला जाणारा बटाटा हा आपल्या सगळ्याच रूपामध्ये आपल्याला आवडत असतो. तर आज मी तुम्हाला बटाट्याचा औषधी रूपामध्ये कसा वापर करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तसेच अजून तुम्ही घरगुती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून जवळ असलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा. बघा फ्रेंड्स, हा आपण घेतलेला आहे एक बटाटा आणि बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने किसनीमध्ये हा बटाटा किसून घ्यायचा आहे. बघा, मी हा किसून घेतलेला बटाटा अर्धाच किसून घेते आहे कारण आपल्याला हा जास्त क्वांटिटीमध्ये बटाटा लागत नाहीये. आणि हे बटाट्याचं जे मिश्रण आहे ते आपण ताजं ताजंच बनवायचं आहे. याला स्टोअर करून ठेवण्याचं काही कारण नाही कारण हे बटाट्याचं जे सोल्युशन आहे ते काळं पडत असतं कारण बटाट्यामध्ये भरपूर अशा प्रमाणात स्टार्च असतो. त्याचप्रमाणे बटाट्यामध्ये असतात प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस असे महत्वाचे घटक बटाट्यामध्ये आपल्याला दिसून येत असतात. तर बघा, आता बटाटा आपण व्यवस्थित किसून घेतलेला आहे आणि हा किसलेला बटाटा एका वाटीमध्ये टाकून आपण चाळणी ठेवायची. चाळणीमध्ये हे आपण मिश्रण जे आहे त्याचा आपण रस काढून घ्यायचा आहे. बटाट्याचा थोडक्यात आपल्याला ज्यूस काढून घ्यायचा आहे. मग हा बटाट्याचा ज्यूस तुम्ही ज्यूसरमध्ये काढू शकतात किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकतात. बघा, आता हे बघा, आपण अशा पद्धतीने हे संपूर्ण ज्यूस काढून घेत आहोत. बघा फ्रेंड्स, बटाट्याचा हा ज्यूस आपल्यासाठी इतका प्रभावी आणि इफेक्टिव्ह आहे. आपल्या चेहऱ्याला जर सुरकुत्या पडलेल्या असतील तर त्यावर सुद्धा हा रामबाण उपाय म्हणजे बटाट्याचा हा ज्यूस आहे. तो बटाट्याचा ज्यूस तुम्ही अप्लाय करायचे आणि मसाज करून थोडा वेळ राहू द्यायचे. आपल्या सुरकुत्या असतील, निस्तेज झालेला चेहरा असेल तर तो अगदी काही वेळात तुकतुकीत व्हायला लागेल. पण आज आपण या बटाट्याचा ज्यूसचा वेगळाच उपयोग करणार आहोत. तर बघा, या ज्यूस मध्ये आपण घेतलेलं आहे टूथपेस्ट. थोडंसं टूथपेस्ट घ्यायचं आहे आणि तुम्ही कोणतंही जे वापरत असाल ते टूथपेस्ट घेऊ शकतात. असं नाही की मी जे घेतलेलं आहे तेच तुम्ही घ्यायचं, तुम्ही जे वापरत असाल ते टूथपेस्ट तुम्ही घ्यायचं आहे. आता या बटाट्याच्या या ज्यूस मध्ये आपण हे टूथपेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यात पुढचा घटक आपण घेणार आहोत मीठ. बघा, पाव चमचा मीठ मी मिक्स केलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे जे मिश्रण आहे ते आपण मिक्स केल्याने एक वेगळंच आणि आयुर्वेदिक रित्या हे आपलं द्रावण तयार झालेलं आहे. तर बघा फ्रेंड्स, आता या द्रावणाचा आपण कशात उपयोग करणार आहोत ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, अशा पद्धतीने हे जे पेस्ट आहे ते आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आतमध्येही मीठ पूर्ण विरघळून जायला पाहिजे. म्हणजे हे तिघं मिश्रण पूर्ण एकजीव अशी झाली पाहिजेत. आता बघा, आपल्या जर हातापायांना भेगा पडलेल्या असतील, बघा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या पायांना इतक्या भेगा असतात की त्यातून रक्त बाहेर येत असतं आणि कळत नकळत आपल्या टाचा दुखू लागतात, आतमध्ये रक्तस्राव होऊ लागतो आणि हा रक्तस्राव सहनही होत नाही. तर यासाठी हे बघा, हे मिश्रण अगदी इफेक्टिव्ह आणि परफेक्ट आहे. तर याचा अप्लाय कसा करायचा आहे बघा. अशा पद्धतीने मी हा कापूस घेतलेला आहे आणि कापसाचा बोळा घेऊन आपण आपल्या ज्या जिथं टाचा दुखत असतील किंवा जिथं आपल्या टाचांना भेगा पडलेल्या असतील त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करायचा आहे. बघा, इथं माझ्या टाचा बघा किती भेगा पडलेल्या आहेत. जास्त धुडीचं काम नाहीये माझं की भांडी धुणी असं काम सुद्धा नाही, तरी माझ्या पायाच्या या टाचांना बघा किती भेगा पडलेल्या आहेत. यातून रक्त तर काही येत नाही पण भयंकर अशा वेदना होत असतात. आणि आपण ज्यावेळेस झोपायला जातो तर ब्लँकेट वगैरे अटकते, साडी अटकते, आपण कोणतेही कपडे वगैरे घालत असाल तर ते अटकतात या टाचांच्या कातडीमध्ये आणि मग ती वेदना व्हायला लागते. तर ही वेदना अगदी असह्य होत असते. यापासून तुम्हाला मुक्तता मिळवायची असेल तर हे द्रावण बघा, हे जे मिश्रण आहे ते आपण या टाचांच्या जागेवरती लावायचं आहे. तर हे मिश्रण लावल्यानंतर तुम्ही 1-2 तास असंच राहू द्यायचं आहे.
मग तुम्हाला हवं तर एक कॅरी बॅग, प्लास्टिकची कॅरी बॅग घालून घ्यायची आहे, म्हणजे या पायांमध्ये मॉइश्चर व्यवस्थित राहील आणि आतमध्ये हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मुरेल. असंच जर तुम्ही सतत 7-8 दिवस लावत गेले तर लगेच आपल्या पायाच्या भेगा नरम होतील आणि त्या बुजल्या जातील. आतमध्ये जो काही रक्तस्राव होत असेल, वेदना होत असतील, तर त्या समूळ नष्ट होऊन जातील. इतका हा परफेक्ट आपल्यासाठी आयुर्वेदामध्ये हा बटाट्याचा ज्यूस आहे. बघा फ्रेंड्स, हे तुम्ही शक्यतोवर रात्री लावायचंय, कारण हे लावल्यानंतर 2-3 तास तुम्ही धुळीशी संपर्क मुळीच ठेवायचा नाहीये. त्यानंतर सकाळी कोमट पाण्याने पाय धुवून घ्यायचे, तुम्हाला एका रात्रीतच लगेच फरक दिसून येईल. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.